सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्लासिफिकेशन ऑफ प्लांट वनस्पतीचे वर्गीकरण या भागामध्ये आपण उपसृष्टी बीजपत्री पॅनोरोगॅम्स याबद्दल माहिती पाहू प्लांट बीच ऑफ स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स आर कॉल्ड पॅनोरोगम्स डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर एनक्लोज इन ए फ्रूट ऑर नॉट पॅनोरोगॅम्स आर इन टू जिम्नॉस्प अँड एनजिओस्पम ज्या वनस्पतीमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून हो त्या बिया निर्माण करतात त्या वनस्पतींना बीजपत्री म्हणतात बिया फळांमध्ये झाकलेल्या असणे किंवा नसणे या वैशिष्ट्यावरून बीजपत्री वनस्पतीचे अनावृत्त बीजी व आवृत्त बीजी असे दोन गटामध्ये वर्गीकरण करण्यात आले डिव्हिजन फर्स्ट जिम्नॉस्प विभाग एक अनावृत्त बीजी वनस्पती या भागाची आपण वैशिष्ट्ये बघू जिम्नोस्पर्म आर पेरेनियल उडी अँड एवरग्रीन प्लांट स्टेम ऑफ जिम्नोस्पर्म आर अनब्रँच ब्रँच ल्यूज फॉर्म मे काउन ॲट द टॉप ऑफ द प्लांट देबियर मेल अँड फिमेल फ्लावर ऑफ डिफरंट स्पोरोफिल ऑफ द सेम प्लांट सीड आर नॉट एनक्लोज इन फ्रूट्स अनावृत्त बीजी गटातील वनस्पती ह्या सदाहरित बहुवार्षिक व वा काष्टमय असतात या वनस्पतीच्या खोडांना फांद्या नसतात आणि या वनस्पतीची नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रावरच येतात आणि यांच्या बियांवर आच्छादन नसते उदाहरणार्थ सायकस पीसिया पायनस त्यानंतर डिव्हिजन आवृत्तबीजी वनस्पती आवृत्तबीजी वनस्पतीची काय वैशिष्ट्ये आहे तर फ्लावर आर द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ दिस प्लांट अँजोस्पॉर्म आर डिवायडेड इन्टू टू ग्रुप्स मोनोकॉर्ड अँड डायकॉर्ड डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ कॉटिलिडान्स इन दर सीड या वनस्पतीमध्ये बिया ह्या झाकलेल्या असतात आणि फुलं हे प्रजननाचे अवयव आहेत या वनस्पतीमध्ये द्विबीजापत्री आणि एक असे दोन गट पडतात द्विबीजापत्री म्हणजेच ज्यांच्या बियाचे दोन सुटे भाग होतात त्यांना द्विबीजापत्री म्हणतात आणि ज्यांच्या बियाचे दोन सुटे भाग होत नाही त्यांना एक बीजपत्री म्हणतात तर आपण एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री यामधील फरक पाहू तर वनस्पतीमधील ज्या बिया आहे एक बीजापत्री आणि द्विबीजपत्री आपण जर आकृतीमध्ये पाहिलं तर द्विबीजापत्री वनस्पतीच्या बियाचे आपल्याला दोन समान भाग झालेले दिसतात उदाहरणार्थ शेंगदाणे हरभरा यांच्या बियाचे दोन समान भाग होतात परंतु एक बीजापत्री वनस्पतीच्या बीजाचे दोन समान भाग होत नाही नंतरचा फरक आहे रूट्समधला तर एक बीजापत्री वनस्पतीमधील मुळं ही फायबर्स असतात तंतू असतात तर द्विबीज वन वनस्पतीमधील मुळं ही टॅपरूट किंवा सोटमूळ प्रकारची आपल्याला आकृतोदीमध्ये दिसतात की एक मुख्य मूळ आहे आणि त्याला अनेक उपमूळ आहे तर त्याला म्हणतात टॅपरूट देन स्टेम डायकॉटमध्ये स्टेम हे स्ट्रॉंग अँड हार्ड असते आणि मोनोकॉटमध्ये स्टेम हे हलो असते द्विबीजापत्री वनस्पतीमधील खोड हे मजबूत व कठीण असते उदाहरणार्थ वटवृक्ष आंबा यांची खोडं मजबूत आहे तर मोनोकॉटमध्ये पोकळ खोड असतात नंतर पानं आणि फुलांमधील फरक एक बीजपत्री वनस्पतीमधील पानांची जी रचना आहे ही समांतर शिराविनास असते एक मधात मुख्य शिर आहे त्याच्या आजूबाजूच्या शिरा त्याला समांतर आहे नंतर द्विबीजपत्री डायकॉटमधील रेटिक्युलेट व्हेनेशन आहे म्हणजे जाळीदार शिराविनास एक आपल्याला मध्य मुख्य शिर दिसते आणि तिच्या आजूबाजूला शिरांचे जाळे दिसते आपल्याला त्याला म्हणतात रेटिक्युलेट व्हेनेशन नंतर मधील फरक काय आहे फ्लावर डायकॉटमध्ये फ्लावर विथ फोर ऑर फाइव पार्ट आणि मोनोकॉटमध्ये फ्लावर विथ थ्री पार्ट्स आपण या भागामध्ये काय शिकलो आपण या भागामध्ये वनस्पती वर्गीकरणामध्ये आपण अबीजपत्री व बीजपत्री आणि अबीजपत्रीचे पुन्हा थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या गटामध्ये वर्गीकरण करण्यात आले तर बीजपत्रीचे अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजीमध्ये वर्गीकरण करण्यात आले आवृत्त बीजीचे पुन्हा दोन गटामध्ये वर्गीकरण करण्यात आले ते म्हणजेच द्विबीजपत्री आणि एक बीजपत्री